भंडाऱ्याची उधळण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ झाला. आज सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होती. अपक्ष गटाचे नेते आज सभागृहात अनुपस्थित होते, मात्र सदस्य निवडीसाठी त्यांचं पत्र सभागृहात आलं. अपक्ष गटनेते अनुपस्थित असताना अपक्ष गटाची निवड होऊ नये अशी मागणी विरोधक करत होते आणि त्यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. त्यामध्ये विरोधकांनी मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला, तर अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप आणि भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या चक्क धक्काबुक्की झाली. अखेर महापौरांनी अपक्ष नाव जाहीर करत सभा तहकूब केली. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना काळात रेड झोन आणि पालिकेच्या आरक्षित जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली. अनधिकृत बांधकामांवर कारवाई स्थगितीचा न्यायालयाचा निर्णय उठल्यानंतर आता महापालिकेनं शहराच्या सर्वच भागात अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवायला सुरुवात केली. आणखी काही महिने ही कारवाई सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची महासभा तहकूब करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे, त्यामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या अध्यक्षतेखाली महासभा तहकूब करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड परिसरात प्रस्तावित बल्क फार्मा पार्क संदर्भात वळके इथं जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती, मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवल्यानंतर जनसुनावणी रद्द करावी लागली. फार्मा पार्कसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून मुरुडमधील 17 गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. सुनावणी दरम्यान परिसरातल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करत काळे झेंडे फडकावले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनसुनावणी रद्द करण्यात आली. गडचिरोलीतल्या आरमोरी तालुक्यातल्या धान खरेदी विक्री संघानं धान खरेदी करायला असमर्थता दर्शवली आहे. खरेदी विक्री संघाची गोदामं काठोकाठ भरली आहे, त्यामुळे विक्रीसाठी आणलेलं धान शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघाबाहेर ठेवावं लागतंय. गारपीट, वादळ, पाणी टंचाई अशा संकटात कसंबसं धानाचं पीक घेतल्यानंतर धान खरेदी केवळ गोदामात जागा नसल्यामुळे बंद झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकडो ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. यात सेलू, वर्धा, समुद्रपूर सह इतरही तालुक्यांचा समावेश आहे. खरांगणा, गोडे येथील जवळपास 50 ग्राहकांची वीज कनेक्शन कापण्यात आली आहेत, त्यामुळे ही कुटुंब अंधारात आहेत. वीज कनेक्शन कापल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं होतं, त्यात भरमसाठ वीज बिल आलं आणि वादळानं वीज पुरवठाही खंडित झाला होता. अशा परिस्थितीत महावितरणनं आता वीज बिल वसुली सुरू केली आहे. त्यात बिल न भरणाऱ्या 22,000 ग्राहकांचा पुरवठा खंडित केलाय. इकडे कोरोना काळातील वीज बिल माफ करावं अशी मागणी असताना आता वीज वितरण कंपनीनं थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली आहे, त्यामुळे इरिगेशन फेडरेशन आक्रमक झाली असून 1 मार्च पर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जालन्यातील बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलनानंतर परतताना आमदार कुचे एका लग्नात गेले, तिथं मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत त्यांनी तुफान डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय, मात्र कोरोना काळात गर्दीत जाऊन मास्क न घालता डान्स करणाऱ्या नारायण कुचेंवर नेटकर यांनी टीकाही केली आहे. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानात उतरले. जिल्ह्यातील भद्रावती इथं स्पर्धा उद्घाटनानंतर खासदार धानोरकर यांनीही कबड्डी खेळ खेळला. मैदानात उतरून काही मिनिटातच प्रतिस्पर्धी संघाच्या गाड्याला देखील चित केलं. खासदार धानोरकरांनी स्वतः मैदानात उतरून खेळाडूंचा उत्साह वाढवला. एकीकडे राजकारणात विरोधकांशी दोन हात करणारे खासदार मैदानात देखील सक्रिय दिसले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे